बिहार विधानसभा निवडणुकीचे वेगवान निकाल तुम्ही बघताय फक्त साम टीव्ही वर। बिहार मधील 243 जागांचे पहिले कल हे साम टीव्हीच्या हाती लागलेले आहेत। सुरुवातीला राजद म्हणजेच महागठबंधन हे पुढे असल्याचं पाहायला मिळालं होतं, मात्र त्यानंतर आत्ताची जी स्थिती आहे त्यामध्ये बिहार मध्ये सर्वच्या सर्व जागांचे कल हाती आल्यानंतर काटे की टक्कर सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। कारण एनडीए सुद्धा मॅजिक फिगरच्या जवळ पोहोचलेली आहे। महाआघाडी आणि एनडीए मध्ये सध्या अटीतटीची लढत पाहायला मिळते। बिहार मध्ये सर्व जागांचे कल तुम्ही पाहताय फक्त साम टीव्हीवर। आणि यावर चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे भालचंद्र मुणगेकर आपल्या सोबत आहेत। भालचंद्र सर, आत्ताचे जे निकाल आपल्या हाती येत आहेत, सकाळपासून जरी महागठबंधन पुढे होतं तिथे तरी सुद्धा आता काटे की टक्कर पाहायला मिळते। आणि समजा हे जे निकाल आहेत ते एनडीएच्या बाजूने गेले तर काँग्रेसला म्हणजे देशामध्ये एवढ्या मोठ्या समस्या असताना जीडीपी घसरलेला आहे, त्याचबरोबर बेरोजगारीचा जो दर आहे तो सुद्धा वाढलेला आहे, अशा स्थितीत सुद्धा विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसला आत्मचिंतनाची गरज आहे असं म्हणता येईल का? नाही, भारतीय राजकारणाचा विचार जर केला तर सगळ्याच राजकीय पक्षांना आत्मचिंतनाची गरज आहे। याचं कारण असं आहे की मुळामध्ये भारतीय राजकारणाची जी पातळी जी आहे ती आहे। निवडणुकीच्या निकालांचा आपण जर विचार केला तर निवडणुकीचे निकाल नेमके महागठबंधन किंवा एनडीए या दोघांच्या आघाडीच्या विचार जर केला तर कोणाच्याही बाजूने लागू शकतात। आत्तापर्यंत ज्या सगळे एक्झिट पोल्स ज्या आहेत त्या एक्झिट पोल्सच्या नुसार एक दोन जर एक्झिट पोलचा अपवाद जर केला तर सगळ्या एक्झिट पोल्सनी महागठबंधनच्या बाजूने कौल दिलेला आहे। परंतु अल्टिमेटली निवडणुकीमध्ये मतदार काय करतात हे आपल्याला प्रत्यक्ष निवडणूक लागल्यानंतर जिंकेल। तेव्हा हा प्रश्न फक्त काँग्रेसचा नाही, जर समजा उद्या एनडीएचा पराभव झाला तर एनडीएला सुद्धा आत्मचिंतनाची गरज करावी लागेल, त्याची गरज असेल। आणि त्या मला असं वाटतं की प्रत्येक निवडणुकीमध्ये या देशातील प्रत्येक राजकीय पक्षाला निवडणूक जिंकले किंवा हारले तर जिंकले तर आपल्याला अधिक चांगलं कसं जिंकू याचा विचार करावा लागेल। निश्चितच मुणगेकर सर, आताची तुम्ही आता म्हणालात की प्रत्येक पक्षाला आत्मचिंतन करावं लागेल, एनडीएच्या सुद्धा एनडीएला सुद्धा ती गरज पडू शकते, मात्र आताची जी अपडेट येते त्यानुसार एनडीए हे मॅजिक फिगर पर्यंत पोहोचलेलं आहे आणि युपीए हे कुठे ना कुठे मागे पडताना दिसतंय, याविषयी काय सांगाल? नाही, असं होऊ शकतं ना, निवडणूक असं आहे की निवडणुकीमध्ये आपण आतापर्यंत एक्झिट पोलवर फार काय अवलंबून राहण्यात अर्थ नाही। परंतु कालपर्यंत मतदारांच्या बाजूने जर कौल देत होते सगळेच एक दोनचा अपवाद केला तर निवडणुकीमध्ये अल्टिमेटली मतदार कोणाला मतदान देतात? आणि त्यांनी समजा उद्या एनडीएला बहुमत देऊन पुन्हा एनडीए सत्तेवर समजा आलं तर जरूर ह्या महागठबंधनाला काँग्रेस त्याच्यात दुय्यम पक्ष आहे। काँग्रेसने 243 पैकी 70 जागा लढवलेल्या आहेत, परंतु तो दुय्यम पक्ष जरी असला तरी आजही तो राष्ट्रीय लेवलचा पक्ष असल्यामुळे या निवडणुकीमध्ये का पराभव झाला याचं आत्मचिंतन काँग्रेस पक्षाला जरूरच करावं लागेल। आणि ते तेजस्वी यादवांना करावं लागेल, कारण समजा उद्या एनडीएला जर बहुमत जर उद्या मिळालं तर कालपर्यंत असं गृहित धरलं होतं लोकांनी की तेजस्वी यादव हे वयाच्या 31व्या वर्षी मंत्री त्यांनाही विचार करावा। मला असं वाटतं की एकूणच राजकीय प्रक्रियेमध्ये राजकीय पक्ष निवडणुकीत सामील होतात तेवढे एनडीए भाजप आणि जनता दल युनायटेड नितीश कुमार या दोघांच्या ताकदीवर पुन्हा ते सत्तेवर येऊ निश्चितपणे या देशातील सर्व विरोधी पक्षांना आत्मचिंतनाची गरज असून त्यांच्यासमोर एक फार मोठं प्रश्नचिन्ह उभं राहील आणि त्याचा त्यांनी गंभीरपणे विचार केला पाहिजे याच्याविषयी माझं दुमत नाही। निश्चितच मुणगेकर सर, या ठिकाणी प्रत्येकाला आत्मचिंतनाची गरज आहे असं तुम्ही म्हटलेलं आहात, मात्र आजचा जो निकाल येईल त्यामध्ये बिहारच्या जनतेनं नेमकं कोणाला निवडून दिलेलं आहे ते निश्चित होणार आहे। त्यामुळं एनडीए पुन्हा सत्ता स्थापन करणार का महागठबंधन सत्तांतर करून इथं येणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। दरम्यान राजकीय विश्लेषक श्रीराम पवार सर आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे जाऊयात।
श्रीराम पवार सर आपण सकाळपासून या निकालांवर लक्ष ठेवून आहोत आणि सुरुवातीला महागठबंधन आघाडीवर दिसलं होतं, मात्र आता जे एनडीए आहे ते पुढे जात असल्याचं पाहायला मिळतंय आणि कोरोना काळातली त्याचबरोबर लॉकडाऊन नंतरची ही पहिली सार्वत्रिक निवडणूक आहे, तुम्ही याच्याकडे कशा पद्धतीने बघताय? निकाल पुढे मागं होत आहे ठीक आहे, सुरुवातीला अतिशय स्पष्टपणे महागठबंधन पुढे जाताना दिसत होतं, तर तो ट्रेंड थोडासा बदललेला आहे यामध्ये काही शंका नाही. पण मला वाटतं की बिहारमधली निवडणुकीची प्रक्रिया, मोजणीतले कॉम्प्लेक्सिटीज हे सगळं बघता आत्ताच कुणाच्या बाजूनं निकाल लागला आहे अशा पद्धतीची पोझिशन घ्यावी अशी काही परिस्थिती अजूनही नाही आहे. त्याला अजून किमान 2 तास जावे लागतील असा माझा अंदाज आहे. पण एक गोष्ट स्पष्ट आहे की या निवडणुकीमध्ये नितीश कुमार यांची एकूण राजकीय ताकद आहे ती पूर्णपणे खचल्याचं स्पष्ट होतं आहे. म्हणजे या ही पहिली निवडणूक अशी आहे की ज्याच्यामध्ये गेली 20-25 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ जे 3 नेते बिहारवर एका अर्थानं राज्य करत होते ते नितीश कुमार, लालू प्रसाद आणि रामविलास पासवान. त्यातले लालू तुरुंगात आहेत, रामविलास पासवान निधन झालं आणि नितीश कुमार एकटेच मैदानात आहेत, शरद यादव बाजूला पडले आहेत, तर शरद यादव गेले. तर या पार्श्वभूमीमुळे नितीश कुमारांना सहजपणे यश मिळायला हवं होतं तशीच अपेक्षा होती. सोबत भाजप आहे, नरेंद्र मोदींचा करिश्मा आहे. असं असताना नितीश कुमार खूप लढखडताना दिसत आहेत. म्हणजे आत्तासुद्धा ज्या जागा दिसत आहेत त्याच्यामध्ये भाजप गेन करतो आहे पण नितीश कुमार खूप मोठ्या प्रमाणावर मागं पडत आहेत. यामध्ये स्पष्टपणे पुढची पिढी बिहारच्या राजकारणावर कब्जा करायला सरसावलेली दिसते. निवडणुकीत तेजस्वी यादव मुख्यमंत्री होतील की नाही हे समजायला कदाचित संध्याकाळ उजळेल. ते होणार नाहीत कदाचित, कारण अगदी काठावरची जेव्हा परिस्थिती असते तेव्हा केंद्रात ज्यांचं सहकार्य आहे त्यांना अनेक गोष्टी अनेक खेळा करता येणं शक्य असतं, जशा कर्नाटकमध्ये, मध्य प्रदेशात, मणिपूरमध्ये अनेक ठिकाणी भाजपने केल्या आणि ते सरकार बनवू शकतात. पण पुढचं बिहारचं राजकारण जर म्हणाल तर तेजस्वी यादवांचा उदय अतिशय स्पष्टपणे झालेला आहे. लालू प्रसादांच्या छायेतून बाहेर पडून हा युवा नेता प्रस्थापित होताना दिसतो आहे. चिराग पासवानांनी एक भूमिका घेतली आहे, त्यांचं नेतृत्व किमान त्यांचा जो बालेकिल्ला गड आहे त्यांचा जो मतपिढी आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे दिसते. आणि मला तिसरा थोडासा अनएक्सपेक्टेड ट्रेंड दिसतो की बिहारमध्ये खूप दशकांपूर्वी डावे पक्ष खूप सक्षम होते किंवा वजनदार होते, हळूहळू करत त्या पक्षांचा पूर्ण जनाधार संपला आणि तो प्रामुख्यानं लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार यांच्या पक्षाने घेतला. तर त्या डाव्यांपैकी एक पक्ष CPIML हा बऱ्यापैकी कामगिरी करताना दिसतोय. तो राजदसोबत आहे, महागठबंधनचा भाग आहे, पण पहिल्यांदाच डाव्यांना काहीतरी यश मिळताना तिथे दिसतंय आणि हा एक मला वाटतं की तिसरा फॅक्टर या निवडणुकीतला स्पष्टपणे दिसतोय. निकाल काय होईल हे ठरायला अजून वेळ लागेल, पण नितीश कुमार यांच्या राजकारणाला मोठा सेटबॅक आहे. यात भाजपला सत्ता मिळाली तर उत्तम, नाही मिळाली तर भाजपला खूप मोठा सेटबॅक नाही. याचं कारण एक मोठं राज्य जर गेलं तर नितीश कुमारांचं ओझं कायमचं भाजपच्या खांद्यावरून उतरलं जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसचा एकूण जागा मागच्यापेक्षा वाढत आहेत असं दिसतंय आत्ताच्या कल बघता, त्यामुळे काँग्रेसनं निराश व्हावं अशी काही परिस्थिती नाही. चिराग पासवानांचा उद्देशच होता की नितीश कुमारांना सत्तेवरून घालवणं, तर कदाचित जरी NDA पुन्हा सत्तेवर आलं तर नितीश कुमारांच्या ऐवजी अन्य कोणाला ते मुख्यमंत्री करा अशा प्रकारची मागणी चिराग पासवान करू शकतात, त्यामुळं तीही यशस्वी होताना दिसत आहेत. यात सगळ्यात मोठा अपयश आहे ते नितीश कुमारांचं असं मला वाटतं. पवार सर सगळ्यात